मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाच्या जोरावर आपले लाडके कलाकार स्वतःचं नाव कमावत आहेत. फक्त मराठीच नाही तर हिंदी पर्यंतही कलाकारांनी झेप घेतलीये. पण असे अनेक कलाकार आहेत जे आपल्या आडनावा व्यतिरिक्त वडिलांचं नाव त्यांच्या नावा पुढे लावत आहेत. तर आज या काही कलाकारांची खरी आडनावं काय आहेत ते जाणून घेऊया. अभिनेत्री अमृता सुभाषने अवघाची संसार या मालिकेतून तिच्या अभिनयाची जादू दाखवली. अमृता तिच्या नावापुढे तिच्या वडिलांचं नाव लावते. तिचं पूर्ण नाव आहे अमृता सुभाषचंद्र ढेंबरे. सध्या मन धागा धागा जोडते नवा या मालिकेतून घराघरात पोहोचणारी आनंदी म्हणजेच दिव्या सुभाष. दिव्या सुद्धा तिच्या वडिलांचं नाव लावते. तिचं आडनाव पुगावकर असं आहे. तर शनाया या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आलेली रसिका सुद्धा सुनील हे तिच्या बाबांचं नाव लावते. तिचं आडनाव धबडगावकर असं आहे. महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात आपल्या कॉमेडीची जादू दाखवणाऱ्या पृथ्वीकला आज सगळेच पृथ्वी प्रताप या नावाने ओळखतात. त्याचं संपूर्ण नाव पृथ्वी प्रताप कांबळे असं आहे. आपल्या अभिनयासोबतच लुक्सने चाहत्यांच्या मनात घर करणारा अभिनेता ललित सुद्धा प्रभाकर हे त्याच्या बाबांचं नाव लावतो. त्याचं आडनाव हे भदाणे असं आहे. तर हिंदी टेलिव्हिजन गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचं आडनाव वाईंगणकर असं आहे. नुकतंच प्रेक्षकांचा निरोप घेतलेल्या 36 गुणी जोडी या मालिकेतून घराघरात पोचलेला अभिनेता आयुष संजीव सुद्धा त्याच्या वडिलांचं नाव लावतो. त्याचं खरं आडनाव साळुंखे असं आहे. आई कुठे काय करते या मालिकेत अंकिता ही भूमिका अभिनेत्री राधा सागर हिने साकारली होती. राधा तिच्या नावापुढे तिच्या नवऱ्याचं नाव लावते. तिचं आडनाव कुलकर्णी असं आहे. मालिका आणि सिनेविश्वातली गाजलेली अशी एक अभिनेत्री आहे जी सुद्धा तिच्या बाबांचं नाव लावते. काहे दिया परदेस ही मालिका तर झिम्मा या सिनेमातून तिने स्वतःची ओळख बनवली. अभिनेत्री सायली संजीवचं संपूर्ण नाव सायली संजीव चांसारकर असं आहे. तुम्हाला या कलाकारांच्या खऱ्या आडनावांबद्दल आधी माहीत होतं का? आणि यापैकी कोणत्या कलाकाराचा अभिनय तुम्हाला आवडतो हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.